टू माय चॅनल. इनाचं काय चालू आहे? इना स्ट्रॉबेरी खाते काय? कस आहे? आंबट आहे का? कस आहे? मला नको का? तूच खा ना. आंबटात घेईन जाऊ दे. काल 2 दिवसापासून ब्लॉग आला नव्हता, कारण माझी थोडी तब्येत चांगली नव्हती, कारण मला वीकनेस होता थोडासा, त्यामुळे मग मी थोडासा आरामच केला. पण आज मला थोडंसं बरं वाटतंय, तर त्यामुळे मला वाटलं मी शूट करू म्हणून. आणि इथे मी बागेत आली आहे. थोडंसं मला वाटलं पालकचा ज्यूस पिऊन थोडंसं अजून एनर्जी येईल, त्यामुळे मग थोडंसं पालक तोडेल, थोडीशी पालक तोडेल मग. आणि काल इनाच्या पप्पांनी हे असं लाकडं लावले होते इथे, तिथे मला ते कद्दूचे वेलवर चढवायचे आहे त्याच्यामुळे. पण काल इनोनी त्या कद्दूची वेल तोडूनच टाकली, म्हणजे वेल म्हणजे ते रोप रोपटं आलं होतं. मी दाखवते कसं झालं ते. हे एवढी कद्दूची रोपटे आली आहेत, जे की मी ऑनलाईन ऑर्डर केली होती, पण इनुनी इथून तोडले त्याच्यामुळे मी इथं सेलो टेप लावली होती या दोघांना पकडून. तर आत्तापर्यंत चांगलेच आहे. तर हे तिथे रोपटी लावायचे आहेत कद्दूचे, तर मग आज नाही तर उद्या लावेल मी. हे पण तोडून टाकलं तिने. असंच लावायचं आहे ना ते? आज होईल का? पण ते आज होईल का? आज काय इथे याला हे पाणी लावून ठेवत आपण. एक दोन तीन चार तेवढा पण नको जास्त, खूप जास्त होऊन जातील तेवढ्या पाट्या. हो मग ती वेल वर चढेल त्याच्यामुळे मग ते तसं करायचं आहे. पण ते छान वाटत आहे, छान वाटत आहे. हा ते करून टाकता येते. हो आवाज कुठं जमते? आज संडे आहे ना. आणि काल कमीत कमी नाही तर उद्याला करूया. उद्या? उद्या ऑफिस असेल ना? ओके ठीक आहे. हे अजून काल हे असं केलं टोमॅटोजच्या झाडांना सपोर्ट लावला लाकडं लावून. काय ग काय म्हणत आहेस? स्ट्रॉबेरी वेअर आर यू म्हणते. तिथेच आहेत ना मग, ते घेऊन आलीस ना स्ट्रॉबेरी. किती लागलेत ना काय म्हणतात बिया फुलं? तेवढे नाही पाहिजे आपल्याला, वर्षे वर्षे तोडून टाकायचे नाही, कारण नेक्स्ट वर्षी पण आपण हेच बिया घेऊन लावू शकतो ना. अरे हो आपण इथून इंडियाहून आहोत नांदेडहून, आणता येत नाहीत ना इंडियाहून, तेच तर प्रॉब्लेम आहे. इंडियाहून आणता येत नाहीत कोणचे पण. कोणाला विचारून इनाच्या पप्पाला काही नॉलेज नाही गार्डनिंगचं, पण आता शिकत आहेत. येस गार्डनिंगचं कुठं नॉलेज आहे, पण आता लर्निंग मेन मेक्स मॅन परफेक्ट. स्टुडंट आहे ना मी. हां स्टुडंट आहेत.
आता माहित आहे कसं काय करायचं काय नाही. आणि इथे मुळा किती मोठा आलाय आणि पक्षी खाऊन टाकत आहेत. हे इथे खाऊन टाकत आहे ते. हे काय ते याळी आहे बाजूला इथे खाऊन टाकत आहे ही काळी. मस्त बुहे इथे पण मुळे आलेत. खूप मुळे आलेत पण आळ्या खाऊन टाकत आहेत. किती मोठे मोठे मुळे आलेत इत सगळीकडे आलेत. आता ते आपले फ्रेंड्स येणार आहेत तेव्हा तोडूत आपण. काय करते इनोडी येस इनो तू असं हात नको लावू मातीला आणि ते स्ट्रॉबेरीज खाऊ नको मा. हँड्स डर्टी होतात ना मा. मग यू हॅव टू वॉश युअर हँड्स अँड आफ्टरवर्ड्स यू हॅव टू इट या. तर एवढी पालक तोडली ज्यूस बनवेल. ज्यूस इनाचे पप्पा बनवणार आहेत. इनाची हॅपीनेस बघा ज्यूस साठी. हॅपीनेस फॉर ज्यूस इनो थांब इनो थांब बेटा ना बेटा साठी आहे. हो हळू 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 इनो दाखव इनो कस आहे. पप्पानी कसे बनवलं छान बनवलं. निन्नाच आहे बरोबर. तू निनाच मागे पडशील ना हळू पी. आपण दोघं घेऊत नाही तर जर ज्यूस हे बनवल पराठा बनवून टाकू त्याचा. पालक इनो 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 ब्रिंग यर फास्ट. ते सांडेल ना मा त्या चेअरवर. तसं नाही हे मम्माच आहे. तुझं कुठे आहे ज्यूस पापा. वेर इज इनाज ज्यूस पापा. ज्यूस होता त्याच्यातून थोडासा गर राहिला होता त्याचे मी इनासाठी धपाटे बनवत आहे. त्याच्यामध्ये फक्त आपलं म्हणजे ज्वारीचं पीठ नाही ज्वारीचं नाही गव्हाचं पीठ आणि आपलं हे टाकलं रवा आणि ते पालकचा जे गर होता ते टाकून टाकलं याच्यामध्ये. गर म्हणजे जे ज्यूस म्हणजे असं जे हे होतं हे पाठ सगळं टाकून टाकलं याच्यामध्ये आणि मीठ टाकलं. आणि तुम्हाला याच्यामध्ये आलू जर खिचून टाकायचं तर ते इथे पण टाकू शकतो. इनाला आवडते हे मस्त लागतो. आणि थोडासा कांदा टाकला थोडंसं हे करून ग्रेट करून. हे फूड प्रोसेसर आहे आणि याच्यामध्ये पीठ असं मिळता येतं. याच्यामध्ये काही नाही फक्त आपल्याला पाणी आणि मीठच टाकायचं असतं आणि वरून तुम्हाला जर तेल टाकायचं असेल तर ते पण टाकू शकता तुम्ही. अशा प्रकारे मळलं जातं. त्याने शूट करता येत नाही आहे. मस्त असं मग तेल टाकून आपण थोडंसं अजून मळायचं असेल तर मळू शकतो पण तेवढी काही गरज पडत नाही. म्हणजे मस्त होतो असा गोळा.
इथे इनाचं काम चालू आहे, इने इथे इनाचं पप्पाचं काम चालू आहे, सगळे बिझी आहेत कामामध्ये. ओमा फिनिश झालं का तुझं पाणी? चल चल दे, चल मी चल तिकडे तिकडे चल चल. इथे असं वायर नाही आहे, हे झाडांना लावण्यासाठीच आहे. वायरसारखाच एक प्रकार आहे, असं लावायचं इथे. हॅलो रोको सिनो, ते नेहमी टाईट राहणारच नाही कारण हे आपले एकदम स्टेबल नाहीत ना. ओके, लूजच राहतील का? वरून असा दिसतो टेंट हाऊस. हो मा, तसं हलवायचं नाही आहे इनू त्याला, मग ते खराब होते मम्मा. ओके येस, वॉट यू वॉन्ट? वॉट दाखव दिनाचा अवतार. वा विनू, बेटा ऐकत नाही. बेटा हे करत आहे सहनचा. काय म्हणता येईल, हा बॉडी स्क्रब विथ माती. ओके, इथून इकडे स्ट्रेट येत नाही वाटत. पण काय स्ट्रेट अजून स्ट्रेच करू का याला? नाही ठीक आहे, नाही नाही त्या कॉर्नरलाच पाहिजे जास्त. हे आहे ना बहुतेक ते इथं पाहिजे होतं, म्हणजे इथं जास्त तर मी इथं झाड लावलं असतं तर मग इथून वर गेला असतं. ठीक आहे ना. तस तिथे एकदम कॉर्नरला पाहिजे. हा बेटा दाखव इनू कशी दिसत. व्हेरी नाईस, गुड जॉब. कुठून गेलं का? हा राईट, आता बरोबर. शूज तुझे कुठे आहेत? वन मोर शूज. ओके इट्स ओके. आता झाड मी कुठं लावायचं? मला इथलं मोठं तेवढं नाही पाहिजे मला, एवढं नाही नाही कमीच पाहिजे. हां हे इथे लावेल मी इथे. राईट, बस हो बस. थँक्यू.
ही पट्टी का बांधली याला झाडाला? हे नाही, काल तोडलं होत. ओके, हे तुटलेलं आहे इथे म्हणून मी याला सेलो टेप लावली. अच्छा, येस बेबी, हॅलो, जग हाय कर, हाय. हे नंतर लावेल, म्हणजे या साईडला लावेल कॉर्नरला. याला आता कुंडीतच वाढू द्यायचं का? याला कुंडीतच वाढू देऊ, एवढं हो, म्हणजे एवढं झाल्यावर मग लावता येईल. ओके, थोडंसं मोठं झाल्यावर मग लावता येईल. आता नको, छान केलेलं. इथून अशी वेल चढा, इथून अशी, आणि मग नंतर इकडे हे होईल. दाखवते मंडप, तर हे असं लावलेलं काय दिसत नाहीये मोबाईल मध्ये, तर लावलंय. ना बेबी झाली इथे, स्मॉल बेबी. हो ग, तू बेबी आहेस का? नाही, नीना आहेस का? मग बेबी सारखं का टाकतेस? ते बेबी घेतात ना तसं तोंडामध्ये. हो ग, नीना आहे म्हणे ती. तुझं नाव नीना नाही ग, ईना आहे. ईना पापानी केलं, राईट, पापानी केलं. मा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.